नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा। ग्रो अकॅडमी मध्ये प्राध्यापक पुंडे सर तुमचे स्वागत करत असतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सेशन मध्ये शिक्षक भरतीचा बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास कसा करावा, कोणते बुक्स वापरावे, सेकंड आंसर की कधी येणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेची रूपरेषा सांगेन, काय आहे परीक्षा, काय अपेक्षित करते आपल्याकडून, कोणते प्रश्न अपेक्षित करते आणि काय करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% कसं यश मिळवता येईल याबाबत सविस्तर चर्चा आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत। तर शिक्षक माझ्या भावी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या परीक्षेचा सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे। ही परीक्षा पेपर एक पास होणारे, पेपर दोन पास असणारे, त्यानंतर बी एड धारक किंवा सीटीईटी धारक या सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते। आता विद्यार्थी मित्रांनो, दोन पेपरमध्ये सामाजिक शास्त्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना गणिताचा अंश अगदीच कमी असतो, त्यामुळे त्यांना गणित अवघड जाण्याची शक्यता असते। त्यांना काय गणित अवघड जाण्याची शक्यता असते, त्यांच्यासाठी खास नियोजन प्लॅन सांगणार आहे। प्लस जे विद्यार्थी गणित विज्ञान शाखेतून आलेत पण त्यांना काही किचकट गणित जमत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगणार आहे। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपली परीक्षा ही 110% काय सांगतोय, ही गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर अवलंबून आहे। 110% गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर अवलंबून आहे। कसं ते सांगतो बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये बघा 40% तुमची काय आहे, बुद्धिमत्ता आहे, जी की 80 मार्काला बुद्धिमत्ता आणि अंकगणित 30 मार्काला असणार आहे। अंकगणित 30 मार्काला, 110 मार्क तुमचे येथे गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरच अवलंबून असणार आहे। त्यासाठी तयारी ही मजबूत असली पाहिजे। त्यानंतर एक शब्द लिहितो मी तुम्हाला, तुमचा जर हा नसेल तर तुम्ही पास होणार नाही गॅरंटी लिहून सांगतो मी तुम्हाला। काय, तुमचा सराव नसेल तर। बऱ्याच विद्यार्थ्यांचा सराव नाही, गॅप पडलेला आहे, अभ्यासातील गॅप आहे, पुस्तकं नाहीत, याबद्दल सगळी माहिती देणार आहे स्टेप बाय स्टेप। आता मित्रांनो, 110 मार्काला तुम्हाला गणित बुद्धिमत्ता भूमिती या घटकावर प्रश्न विचारते, तर तुम्ही भूगोल कशाला वाचताय, राज्यघटना कशाला वाचत बसताय, इतिहास कशाला वाचत बसताय, मानसशास्त्राचे प्रश्न का वाचत बसताय, जे टार्गेट करायचे त्याला टार्गेट करा सर्वप्रथम। आता परीक्षा कधी होईल, तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुमची ॲडव्हर्टायझिंग येईल आणि मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला परीक्षा होऊन जाणार आहे। तर सर्वप्रथम सगळ्यांना अगोदरच घोषित करतो मी की आपले या गणित बुद्धिमत्ता व इतर विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन चालू आहे। 96-65-48-40-48 या संपर्क क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करून माहिती मिळवायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे 1-2 बॅच फुल झालेले आहेत आमचे, 100+2 बॅच झालेले आहेत। आता तुमचा नंबर कधी आहे तुम्ही ठरवायचं आहे। गणिताचं 3 वाजता लेक्चर व इतर विषयाचे 5 वाजता लेक्चर, असे 2 लेक्चर तुम्हाला रेग्युलर अटेंड करायचे आहेत। कसं पास होत नाही, मी आहे तुमच्यासोबत 100% गॅरंटेड साथ, तुम्ही पास होणारच आणि प्लस तुमचं टार्गेट 150 असलं पाहिजे मित्रांनो, तरच तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकणार आहात। नाही सर, मला कास्ट आहे, कास्टमुळे मला कमी मार्क घेतले तरी चालतील। नाही सर, माझं अप्रो लिहायचं आहे म्हणून मला कमी मार्क घेतले तरी चालतील असं म्हणू नका विद्यार्थी मित्रांनो। गव्हर्नमेंट जॉब आहे हा, सरकारी नोकरी लागणार आहे, लक्षात घ्या। बरं झालं, एक महत्वाची गोष्ट अशी घडली, म्हाडा परीक्षेचा गोंधळ चव्हाट्यावर आला, आता इथून पुढल्या परीक्षा काटेकोरच होणार विद्यार्थी मित्रांनो, ही मी तुम्हाला फुल गॅरंटी देतो। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुकाराम तुपे म्हणजे आपले जे की अधिकारी आहेत, मेन अधिकारी, त्यांना सुद्धा कोर्टामध्ये हजर होऊन आज त्याच्यावर निकाल होणार आहे। आता राहिला विषय मित्रांनो, बुद्धिमत्ता गणित या विषयाचा अभ्यास कसा करावा सर, कोणते टॉपिक करावे, काय मटेरियल वापरावं,
सर्व गोष्टी सांगणार आहे. आता मटेरियलचा जर विचार केला मित्रांनो, तर मटेरियल मध्ये वापरायचे तुम्हाला काय, तर तुम्हाला 5 ते 8 पर्यंतचे गणिताचे बुक वापरा सर्वप्रथम. 5 ते 8 पर्यंतचे गणित आणि बुद्धिमत्ता तर नाहीच आहे, पण बुद्धिमत्तेचे आकलन क्षमतेचे काही गणित असतील त्याच्यात ते तुम्हाला सोडवायचे आहे. गणित आणि भूमिती हे 5 ते 8 पर्यंतचे सर्व सोडवायचे आहे. त्यानंतर जर विचार केला मित्रांनो, त्यानंतरचा असा विषय आहे की तुम्हाला वापरायचं कोणतं स्कॉलरशिपचं बुक, कोणतं वापरायचं नेमकं, स्कॉलरशिपचं बुक कोणतं वापरणं गरजेचं आहे. स्कॉलरशिपचं पुस्तक दाखवलं असतं मी तुम्हाला, स्कॉलरशिपचं बुद्धिमत्ता गणिताचं पुस्तक आहे ते वापरा मित्रांनो, त्याच्यामधून तुम्हाला मार्क मिळणार. बुद्धिमत्ता गणित या विषयाचे बुक्स वापरायचे. बुद्धिमत्ता कोणती करायची, व्हिज्युअल, वर्बल, नॉन वर्बल, नंबर, त्यानंतर वेन आकृत्या, कालमापन, त्यानंतर दिनविशेष, सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप करायच्या आहेत, कारण त्याच्यावर तुमचे मार्क डिपेंड असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पलीकडे म्हणजे काय म्हटलं मी, स्कॉलरशिप, स्कॉलरशिप बुक वापरायचं आहे. आणि त्यानंतरचा विषय असा आहे, तुमच्याकडे हे जर उपलब्ध होत नसेल, हे उपलब्ध होत नसेल तर तुम्ही वापरा एखाद्या चांगल्या लेखकाची स्पर्धा परीक्षेचे पुस्तक. फॉर एक्झाम्पल बंडरीनाथ राणे सर आहेत, नितीन महाले सर आहेत, यांचे बुक्स वापरा आणि साईडला टाकून द्या लगेच, पटकन वापरायचं चालू, म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण करून घ्यायचं. तुमचा खरा मेन पॉईंट इथे आहे, खरे मेन मार्क तुमचे इथे असणार आहेत, लक्षात घ्या. 110 मार्कापैकी तुमचे 90 मार्क इथेच कव्हर होणार आहेत, लक्षात घ्या. आणि 20% जे काय अवघड आहे मित्रांनो, ते तुम्हाला मार्गदर्शनाचीच गरज भासणार आहे, लक्षात घ्या. मार्गदर्शन चांगलं मिळवला तर तुम्ही तुमचं तिथं भविष्य घडवू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, गाफील राहू नका, कारण तुम्ही TET 1 परीक्षा पास झाली असाल कदाचित, TET 2 परीक्षा पास झाला असाल कदाचित, किंवा CET पास झालेला असाल. आता तुमचा लास्टचा टप्पा आहे, आणि या लास्टच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पास होऊन चालणार पाहिजे, तर काय करणं गरजेचं आहे, ते तुम्हाला जे की मेरिटमध्ये येणं गरजेचं आहे. कशामध्ये, मेरिटमध्ये. आता फर्स्टवाला कोणता होता, 156 मार्क फर्स्टवाल्याला पडले होते मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मार्क घेणारा 156 होता, लक्षात घ्या. आणि मागचा 2017 जर विचार केला, या पेपरमध्ये मित्रांनो अख्खा पेपर चेक केला मी, किती अख्खा पेपर, त्याच्यामध्ये फक्त 20 गुण थोडीशीच्या टार्गेटेबल आहेत. 20 गुण, 20% म्हणजे 20 गुणच तुमचे सराशे अवघड आहेत, खूप अवघड म्हणता येईल, जराशे अवघड आहेत, ते मार्गदर्शनातून मिळणार आहेत, लक्षात ठेवा, ते मार्गदर्शनातून मिळणार आहे. आता मार्किंग कुठे मिळते, मार्क कुठे कमवायचे, जास्त मार्क कुठे कमवणं गरजेचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयामध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात, बरं का. बुद्धिमत्ता या विषयामध्ये तुम्हाला साधारण किती, तुमचा 80 मार्काला बुद्धिमत्ता आहे, याच्यामध्ये तुम्ही पार 75 क्रॉस केले पाहिजे, किती 75. आणि अंकगणिताचे जे काही 30 गुण आहेत, याच्यातले 25 गुण तुमचे कव्हरच झाले पाहिजे, लक्षात. म्हणजे इथे पण आपण 5 मार्क घालवतो, इथे पण 5 मार्क, एकूण 100 टोटल या परीक्षेमध्ये, म्हणजे या पेपरमध्ये, या घटकातून 100 मार्क आलेच पाहिजे. त्यानंतर असतं मराठी व्याकरण, साधारण मराठी व्याकरण 15 मार्काला असतं, इंग्रजी 15 मार्काला असतं, त्यानंतर तुमचं जी के जी एस हे साधारण 30 मार्काला असतं, मानस असतं 15 ते 20 मार्काला असतं, 15 ते 20 मार्काला असतं, 30 आणि 60 60 आणि 20 80 झाली इथे. आणि 10 मार्क तुमचे कशावर असतात रे, तुमच्या व्यक्तिमत्वावर असतात, थोडक्यात म्हणा की समायोजन व्यक्तिमत्व या घटकावर असतात. आता या मराठीमध्ये कसलाही पोट्टा 12 मार्क घेऊ शकतो, कसलाही, कारण याच्यामध्ये अवघड असा भाग नाही. इथे गोळ्या मारून आपण 7 मार्क घेतलो समजा, म्हणजे निम्मे गोळ्या मारूनच 7 मार्क घेतलो. त्यानंतर जी के जी एस, आता जे करंट अफेअर आहे
ते करंट अफेअर करत राह वारंवार आपण. तर मी तर माझ्या क्लासमध्ये रेग्युलर म्हणजे आता समजा आता मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्स पुरस्कार भेटला, याच्या आधी कुणाला भेटला होता, सेकंड नंबरला कुणाला भेटला, आता कुणाला भेटला, याचं सविस्तर मार्गदर्शन करत असतो. म्हणजे रोजच्या रोज करंट अफेअर आपल्या क्लासमध्ये होणारच आहे. ऑनलाईन क्लास आपला आहे, ऑनलाईन क्लासमध्ये होणारच आहे मित्रांनो. आणि ऑनलाईन क्लासचा 3 PM लेक्चर असेल आणि दुसरं लेक्चर असेल 5 PM. पर आवरचं लेक्चर असेल मित्रांनो, जास्त होतं पण कमी होणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअरची GK ची वेळोवेळी माहिती दिली जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचं टार्गेट काय आहे ते कम्प्लीट. बघा इथे 100 झाले, इथे किती झाले, 19 झाले, आणि या 15 मार्कापैकी कसलाही मुलगा 12-13 मार्क घेणार आहे. 13 धरू आपण इथे, 13. आता टार्गेट किती होतं आपलं त्याप्रमाणे आपण जातोय का बघा बरं. 13, 20, 20 आणि 30, 30, 32, 132 ला क्लोज होतो. बस 132 मार्काला क्लोज होतो महिला मंडळ सर्व. बस संपला. तुमचा काय गरजेचं आहे पण सराव, सराव इज मस्ट. सराव करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस 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 नॉट एक्सक्लूज. म्हणजे तुमची प्रॅक्टिस नसेल ही प्रश्नपत्रिका जर विचारत घेतली, साधारण याच्यामध्ये 48-50 पेज आहेत मित्रांनो. हे पेज पलटायला सुद्धा आपल्याला 15 मिनिट लागतात. किती पेज पलटायला सुद्धा 15 मिनिट लागतात. आपल्याला जर 2 तासामध्ये 200 प्रश्न कसे सोडवणार होते. त्यासाठी सांगतोय तुमचा सराव होणं गरजेचं आहे. ते पण परीक्षाभिमुख सराव, परीक्षाभिमुख सराव होणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हाच विद्यार्थी पास होणार आहे लक्षात घ्या. आपल्या TET चा जर रिझल्ट बघितला म्हणजेच ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरील सबस्क्रायबर असो किंवा TET चा जर रिझल्ट बघितला मित्रांनो, 150+ पेक्षा जास्त विद्यार्थी माझ्याकडून पास होऊन जाणार आहेत या परीक्षेमध्ये. आणि इथून पुढे कितीही परीक्षा उद्या कॅन्सल झाली तरी सांगतोय मी. एवढा कॉन्फिडंट का सांगतोय, कारण मी त्या विद्यार्थ्यावर मेहनत घेतलेली आहे. ते गणित विसरायला शिकवलं नाही. काय ते गणित विसरायला शिकवलं नाही, ती बुद्धिमत्ता विसरायला शिकवलं नाही, ती मराठी व्याकरण सुद्धा विसरायला शिकवलं नाही. मला माहित आहे अजून 1000 परीक्षा उद्या हो TET सारख्या, त्या परीक्षेत क्वालिफाईड होणार होणार होणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इन्क्वायरी करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. जास्तच अडचण असेल तर कॉल करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करा. आणि येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. आणि जास्तीत जास्त महिला गृहिणी व नोकरदार विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.